श्रमिक विकास कामगार संघटनेकडून मागील 3 वर्षांपासून गड्डा यात्रेत स्टॉलची मागणी करत आहेत. यामुळे स्थानिक लोकांसाठी मोठ्या व्यापाऱ्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. पण आजपर्यंत पंचकमिटीकडून सिद्धेश्वर गड्डा यात्रेत स्थानिक व्यापाऱ्यांना स्टॉल देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पंचकमिटीकडे स्टॉल संदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. इतकेच काय तर पंचकमिटी आर्थिक लाभाचा फायदा बघून बाहेरील राज्यातील ठेकेदारांना संपूर्ण स्टॉल देण्यात धन्यता मानते. पंचकमिटीने मनाचा मोठेपणा दाखवत स्थानिक महिला बचत गटांना व स्थानिक व्यापारी व व्यावसायिकांना गड्डा यात्रेत होम मैदानावरील स्टॉल भाडे तत्वावर दिल्यास स्थानिक व्यापाऱ्यांना चालना मिळेल, पण तसे होताना दिसत नसल्याची खंत श्रमिक विकास मंचचे अशोक होटकर यांनी व्यक्त केली. आपल्या सोलापूरमध्ये बेकारी, करोना झाल्यापासून बेकारी तर वाढलेलीच आहे. उद्योगधंद्याने लोकांना आणि स्थानिक व्यापाऱ्यांना तर एवढी बेकारीमध्ये गेलेले आहे, त्यांना काय करावं काय नाही असं झालेलं आहे. आणि आता आपल्या सोलापूरमध्ये एक बऱ्याच 100 वर्षापासून गड्डा यात्रा भरते, त्या यात्रेमध्ये होम मैदानावर गोरगरिबांसाठी स्टॉल लागले जातात, खेळणी म्हणा, खाण्यापिण्याचे हे सर्व. आणि ह्याच्यामध्ये कलेक्टरनी आणि पोलीस कमिशनर आणि धर्मदायकांनी स्थानिक लोकांना रोजगारासाठी रीतसर भाडं घेऊन इथं स्टॉल लावण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे. पण देवस्थान पंचकमिटी जी आहे, ठेकेदार रानू म्हणून बंगालचा आहे, त्याला 2 कोटी रुपये घेऊन आहे ना त्याला दिलेले आहे. आता 2 कोटी रुपये त्यांनी घेतलं म्हणल्यानं त्यांनी 8,000 रुपये स्क्वेअर फुटला जागेला भाडं मागतो, नुसत्या जागेला 22 दिवसासाठी 80,000 रुपये 10 स्क्वेअर फूट जागेला, 10 फुटाच्या जागेला. तर हे भाडं आहे ना बेकारांना वगैरे परवडणार नाही आहे. तर रेडी रेकनारप्रमाणे जे भाडं आहे 10 फुटाचं 10,000 रुपये, आम्ही 3,000 होतं पण जास्तीत जास्त आम्ही 10,000 पर्यंत भरण्यास आम्ही महिला बचत गट, व्यापारी आणि स्थानिक व्यावसायिक जे आहेत ते भरण्यास तयार आहेत. असं असतानासुद्धा हा राणू म्हणतो कोण घालतं बघतो करतो, त्यांच्या पायस मोडील हे करेन असे दादागिरीची भाषा वापरतो. मग आता आम्ही जायचं कुठं आणि कुणाला न्याय मागायचा? पंचकमिटीमध्ये आम्ही आहे ना हात जोडून विनंती केली तरी पण आम्हाला दाद देत नाही आहे. तरी माझ्या पत्रकार बंधूंना एवढं म्हणायचं आहे की सोलापूरच्या स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिक आहे आणि महिला बचत गट आहेत, यांना मदत करण्यासाठी आपण पुढाराकार घेऊन आहे ना. इथं 10 बाय 10 गाळे कमीत कमी 20-25 लोकांना तरी मिळवून द्यावे अशी माझी नम्र विनंती आहे.